केबीपी माझावर सुरू आहे मुंबई ईस्ट वेस्ट आणि आता वेळ झाली आहे काही हलक्या फुलक्या बातम्यांची. मंडळी, रणबीर कपूर आणि आलिया भट या दाम्पत्याच्या चाहत्यांसाठी आजचा नाताळ खरोखरच खास ठरला. रणबीर आणि आलियानं आपली लेक राहाला तब्बल 1 वर्षानंतर आज पहिल्यांदाच प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेरासमोर आणलं, त्यामुळे त्या दोघांच्या चाहत्यांना चिमुरड्या राहाचा गोडचेहरा पहिल्यांदाच पाहता आला. राहाचा जन्म हा 6 नोव्हेंबर 2022 रोजीचा. रणबीर आणि आलियानं तेव्हापासूनच राहाला प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेरापासून दूर ठेवलं होतं. तसंच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही राहाची छायाचित्र पोस्ट केली नव्हती, त्यामुळे आज राहाचं छायाचित्र किंवा तिची चित्रफित पाहताना साऱ्या चित्रपट रसिकांच्या नजरा तिच्या निळ्याशार डोळ्यांवर खेळल्या. कपूर घराण्यात निळ्याशार डोळ्यांचा वारसा हा राज कपूर यांच्यापासून सुरू झाला. राज कपूर यांनाही म्हणे त्यांच्या खापर पणजोबांकडून निळ्याशार डोळ्यांचा वारसा लाभला होता. एका जमान्यात राज कपूर यांची ही ओळख पृथ्वीराज कपूरांचा नीली आंखोवाला लड़का अशीच होती. पुढच्या पिढीत रणधीर कपूर यांनी आपल्या पित्याकडून निळ्या डोळ्यांचा वारसा घेतला. रणधीर कपूर यांची कन्या करिश्माचे डोळे घारे आहेत, पण विशेष म्हणजे करीना कपूर आणि सैफ अली खानचा लेक तैमूर अली खानला निळ्या डोळ्यांचा वारसा लाभलाय. याचा अर्थ राज कपूर यांच्या निळ्या डोळ्यांचा वारसा आजच्या जमान्यात त्यांचा पणतू तैमूर आणि पणती राहा या दोघांना लाभलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.